तर मित्रांनो, तुम्हाला माहिती का, आमच्या घरी एक पाहुणी आली आहे. म्हणजे मला वाटतंय 2 दिवस झाले का येऊन. 2 दिवस झाले आणि कालची रात्र पण त्या पाहुणीला मी जवळ घेऊन झोपले. आणि कसं आहे ना की ती कोण म्हणजे माझ्याशिवाय राहतच नाहीये. आता काय करावं मित्रांनो, त्या पाहुणीला काय करावं की बाबा आता समजत नाहीये. आणि तिच्या घरचे बाहेर गेलेत तिला सोडून, थोडस काम होतं. मग ती म्हणली की मी मेघाताईकडे राहते. मग ती राहिली माझ्याजवळ, मस्त आराम विराम करलेले. तिला काही टेन्शन नाही, चार टाइम जेवण वगैरे आम्ही दूध वगैरे सगळं म्हणजे प्रोव्हाइड करतो. बेबू ऐकलं नाही काय म्हणतेस बेबू, कसं आहे आपल्या घरचं पाहुणी सांग बरं. कशी आहे? छान आहे. आपल्याकडे ठेवायची का पाहुणीला? पण बेबू पाहुण्यांना जास्त दिवस घरी कसं ठेवावं का? चालतंय जाऊ दे पाहुणे ऐकलं. हो जाऊ दे बेबू पाहुणे ऐकून काहीतरी करायचं. तर मित्रांनो, फायनली वेळ आलेली आमची पाहुणी दाखवायची. तर ही आमची पाहुणी. हाय करा डेजू. तर आमची पाहुणी फार आराम करायला लागली. मम्मी काय म्हणतेस पाहुण्या आपल्या घरी छान आहेत ना? छान आहेत ना? नाही तर माझ्या मम्मीला ना डॉग्स वगैरे असे आवडत नाही. तर आमच्या डेजी सोबत तिने एवढी फ्रेंडली झाली आहे. आणि मेन थिंग तर आमची पाहुणी कोणालाच रागवत नाही, तो पण एक मुद्दा आहे. तर मयुरीला कसं वाटतंय काय माहिती पण. आणि मेन थिंग म्हणजे पोटी कोण काढले का इकडे बेबू? लाईफ टाईम मध्ये फर्स्ट वेळ असं झालंय. कसं वाटतंय बेबू तुला पोटी काढावं लागलं देवीची? आपली पाहुणी आहे तर काढतच लागतो. हा, पाहुण्यांचा पाहुणचार छान प्रकारे करावाच लागतो. हो बेबू, गुजब गुजब मला काय म्हणणार ते. तर मी काय म्हणले ओके. तर मस्तपैकी आराम चाललाय मॅडमचा. आणि आता मयुरी स्वयंपाक पण बनवायला लागली आहे. काय माहिती काय बनवायला? मयुरी काय बनवायची? हाय का? हाय मयुरी. माझ्या ऑडियन्सला बोलू की जेवण करायला? या जेवण करायला सगळे. काय बनवलं? अंडे. हा अंडे बनवले. अंडा करी. हा तू सगळी तयारी कर मयुरी. हो आणि मस्त पोन्नी मार. हो तुझं प्रत्येक वेळेच असते का? आयत्या वेळ. हा तसंच करायचं. आमची दीदी खूप छान म्हणते बरं कसं पाक नक्की या खायला. थँक्यू सो मच, एवढं अप्रिशिएशन बस झालं. बाय द वे घरात माझ्या इकडे मम्मी पण आहे. हाय मम्मी. काय म्हणतेस? काय नाही. आणि हे वर्ष बर्थडे अजून काढलं नाही. आणि मेन थिंग सम्राट इथं आता अभ्यास करतोय बघू शकता तुम्ही. सम्राट कस चाललं बाळा अभ्यास? छान. काय अभ्यास करलेलो? 4 शब्द ऐकले तर पुरी विकली. काय? चुलीवरची खीर, चुलीवरची खीर, एकदा पुरीला हसली. असं करत इकडे बस. हा इकडे उचडाय तिकडे. ते तुला म्हणता येते काय? असं असेल. चुलीवरची खीर, एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी. कसं आहे सांग बरं, वाच बरं जरा. चुलीवरची खीर, एकदा पुरीला हसली, कढईतली पुरी, मग गुरफटली बसली. काही केज्या खुले ना, जरा सुद्धा फुले ना, झाऱ्यांना टोचलं तेही तिला पोचलं, अशी ठट्टा पुरीच्या काळजाला टसली. पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल, मन आले भरू, डोळे लागले चोरू. तिथून उठून तरा 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 ताटात जाऊन बसली. बाय काय पोळ्या माहिती आम्हाला असलं नव्हतं सम्राट. वाटायचं म्हटलं अजून काय सम्राट? सम्राटला फक्त इंग्रजी हाड जाते. हे का नाही सम्राट? व्हॉट्स युअर नेम? सम्राट. ओके 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 सम्राट, प्लीज टॉक इन इंग्लिश विथ मी. ओके 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 म्हणायचं मी. काय ना झालं असं कळलं का? आणि आता मामाचे पप्पा पण आलेले. कुठे गेलो होतो? पप्पा चुप चुप पप्पा हाय करा की. काय म्हणलं कशा? एकदम मजेत. पप्पा तुम्हाला ते जायचंय ना? कसं वाटतं चाललं होतं? चाललं होतं बेकार वाटलं. राहूच वाटलं इथं सर. काय वाटलं वाटलं जायला मला. काय करा पप्पा? 2 मिनिटे वाढवा. जर नसेल तर जर जात असतात तर पटमन्या. नाही पटमन्या येणार होत नाही. पटमन्या कसं होते आपल्या घरचं आहे ती पटमन्या.
जाऊन येऊ लागतंय जाणं येणं काय लांब चालाव आहे की बेटा माझं एक म्हणणं आहे अजून एक म्हणणं वाढवावं का म्हणून बघा पप्पा तुमच्या हिशोबाने आम्ही लेकरं तर काय राहावंच म्हणतो मित्रांनो पप्पा एवढे आले तर आम्हाला पप्पाने गिफ्ट दिले नाहीत दिलो नाही बाबा माझ्याकडे काहीच नव्हतं द्यायला एवढं मोठं गिफ्ट आहे की माझं मग बाकी तर डेजू हाय आता इकडे आम्ही खेळ पप्पा मेंटिंग डेजी आले घरी काय म्हणणं छान वाटलं पण लेगिंग लागले तिने घरा 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 निघाले ग पप्पा तर ही व्हिडिओ ऐकला सगळे ऐकू लागते सोडायचा फॅमिली ब्लॉग तर कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आवडला असेल नक्की लाईक करा जसे शेअर करा तोपर्यंत बाय बाय मॅगी छोड काय झालं या डीजी मॅडम इकडे Thank you.